नमस्कार, मी रेणुका. या न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण तीन महत्त्वाच्या बातम्या बघतो आणि त्या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत पाकिस्तानमधली. कारण जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना पाकिस्तानकडून नेहमीच खतपाणी घातलं जातं हे आपण जाणून आहोत. पण त्याचमध्ये आता आयएसआय या दहशतवाद्यांच्याच आता कशी जीवाची वैरी झाली आहे हे सांगणारा आपण एक रिपोर्ट बघणार आहोत. कारण हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरची एक ध्वनिफीत आता आमच्या हाती लागलेली आहे. आयएसआय काश्मीर खोऱ्यातल्या जुन्या दहशतवाद्यांचा खात्मा करून दहशतवाद त्यांची नवी फौज उभारण्याच्या तयारीत असल्याची ही या ध्वनिफितीतून स्पष्ट होत आहे. हे सगळं सांगणारा एक रिपोर्ट बघूयात. जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर, पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांवर पाणी, काश्मीरमधील सामान्य परिस्थिती पाहून बिथरलं आयएसआय. काश्मीर खोऱ्यातील शांततेमुळे दहशतवाद्यांचा तिळपापड, आयएसआय आणि दहशतवाद्यांच्या सूत्रधारांमध्ये बिनसलं. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करून एक वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. गेल्या वर्षभरात काश्मीर खोऱ्याचं चित्र बदलून गेले. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे, त्यामुळे काश्मीरी जनतेच्या जीवनात शांततेच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आता काश्मीर खोरं प्रगतीच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागलंय. गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये हा मुख्य बदल झालाय, पण या वर्षभरात तिकडे सीमापार पाकिस्तानची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. घाटी से आर्टिकल 370 का सफाया होने से आतंक की जड़ें भी उखड़ने लगी हैं और साथ ही पाकिस्तान के लगाए आतंक के पेड़ भी अब सूखने लगे हैं. घाटी में बदले हालात के चलते पाकिस्तान में बैठे आतंक के आका और उनकी लगाम थामने वाली आईएसआई तिलमिला उठी है. हालत तो ये हो गई है कि आईएसआई आतंक के उन आकाओं के सफाए में लग गई है जिसे उसने बरसों की मेहनत से तैयार किया था. और खबर तो ये भी है कि आईएसआई आतंक के कुछ आकाओं की जान की प्यासी भी हो चुकी है. जम्मू काश्मीर मधील आपले जुने हस्तक आता आयएसआयला नकोसे झालेत. आजवर ज्यांना सांभाळलं त्यांचाच काटा काढण्यासाठी आयएसआयनं काश्मीरमध्ये खास ऑपरेशन सुरू केले असल्याची माहिती आमच्या हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमधील काही कुख्यात दहशतवाद्यांना ठार करण्याचा प्लॅन आयएसआयनं आखलाय. एका दहशतवाद्याच्या ध्वनिफितीतून आयएसआयचा हा गुप्त प्लॅन उघडकीला आलाय. काश्मीरमधील दहशतवादी आयएसआयच्या त्या प्लॅनमुळे चांगलेच धास्तावलेत. या ध्वनिफितीतील संभाषण जरा कान देऊ नये का? आयएसआयच्या प्लॅनचा पर्दाफाश. 25 मे 2020 रोजी सय्यद सलाहुद्दीन याच्यावर जीवघेणा हल्ला झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या वैराला त्यात यश आलं नाही. तो हल्ला टीआरएफचं सूत्रधान पाकिस्तानच्या आयएसआयनं केला होता. या दहशतवाद्यानं केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण ज्यानं हा दावा केलाय तो काही साधा सुद्धा दहशतवादी नाही, तर तो हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनचा उजवा हात आहे. त्यामुळे हा दावा खोटा असण्याची शक्यता फारच कमी आहे. ध्वनिफितीतील आवाज कुणाचा? या ध्वनिफितीतील आवाज हा कुख्यात दहशतवादी सैफुल्लाचा आहे. सैफुल्ला हा काश्मीर हिजबुलचा कमांडर आहे, तर सय्यद सलाहुद्दीन हा हिजबुलचा म्होरक्या आहे. सय्यद सलाहुद्दीननंच सैफुल्लाला कमांडर बनवलंय. सैफुल्ला काही काळ बुऱ्हाणवाणीसोबत सुद्धा होता. सैफुल्लानं या ध्वनिफितीत आणखी एक गौप्यस्फोट केलाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं केवळ सय्यद सलाहुद्दीनच्या हत्येचा कट आखलाय असं नाही, तर हिजबुल मुजाहिदीनला कमकुवत करण्याचा प्रयत्नही सुरू केलाय. काश्मीर मुक्ती लढ्यात टीआरएफकडून हिजबुलला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तुम्हाला माहितीच आहे. 25 मे 2020 रोजी सय्यद सलाहुद्दीन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या वैऱ्यांना त्यात यश आलं नाही. तो हल्ला टीआरएफची सूत्रधार पाकिस्तानच्या आयएसआयनं केला होता. सय्यद सलाहुद्दीनला घाबरवण्याचा तो एक प्रयत्न होता, कारण गेल्या काही काळापासून सलाहुद्दीन हे त्यांच्यावर नाराज आहेत. प्रिय काश्मीरी बांधवांनो, पाकव्याप्त काश्मीरात आयएसआयनं हिजबुलचा स्वार्थासाठी वापर केला आहे आणि आता आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न आहे. आयएसआयनं त्यांचा वापर केल्याची कबुली हिजबुलच्या कमांडरनं दिली आहे. आयएसआयनं स्वार्थासाठी वापर करून आता हिजबुलला खड्यासारखं वेगळं केल्याचं लपून राहिलेलं नाही. तसंच काश्मीर खोऱ्यातल्या तरुणाईला दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी आयएसआयनं टीआरएफचीही तयारी केली आहे. काय आहे हे टीआरएफ? टीआरएफ म्हणजे द रेजिस्टन्स फोर्स. आयएसआयनं नुकतंच टीआरएफ बनवली आहे.
टीआरएफ मध्ये इतर संघटनेतील दहशतवाद्यांचा समावेश आहे. आयएसआय कडून टीआरएफ मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. आयएसआय कडून हिजबुल आणि लष्करे तोयबाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय. टीआरएफ लष्करे तैयबा का दूसरा नाम है. पाकिस्तान की चाल रही है कि जब भी कोई तंजीम कटघरे में आ जाती है तो उसका नाम बदल देती है. आयएसआय ने टीआरएफ का तयार केली याचाही खुलासा दहशतवादी सैफुल्लाने त्या ध्वनिफीतीत केला आहे. जम्मू काश्मीर मधून कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झालाय. तसंच काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटनांवरचा विश्वासही कमी झालाय. त्यामुळेच हादरून गेलेल्या आयएसआयनं लष्करे तोयबाच्या दहशतवाद्यांना टीआरएफ मध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आयएसआयचा काश्मीरी मुजाहिदीनवरचा विश्वास उडाला आहे. टीआरएफ ही पाकिस्तानच्या आयएसआयचा एक भाग आहे. लष्करे तोयबामधील काही लोकांना गोळा करून टीआरएफ तयार करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विचारधारेशी मेळ बसणाऱ्या काश्मीरी मुजाहिदीन दहशतवाद्यांना टीआरएफ कडून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. लष्कर आणि इतर दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना आयएसआय कडून टीआरएफ मध्ये भरती केलं जात असल्याचा गौप्यस्फोट हिजबुलच्या कमांडरने केलाय. आयएसआयनंच टीआरएफ तयार केली आहे. त्यासाठी काश्मीरमधल्या जुन्या दहशतवादी संघटना संपवण्याचा प्लॅन आयएसआयनं आखल्याचा दावा त्या ध्वनिफीतीत करण्यात आलाय. आयएसआई लष्करे तैयबा और हिजबुल मुजाहिदीन और कुछ और गुटों के साथ काफ़ी ज़्यादा नाराज है क्योंकि वो किसी प्रकार से सफल नहीं हो रहे जहाँ तक कश्मीर के अंदर तक होते हैं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आता पाकिस्तान सैरभैर झालाय. तसंच आयएसआयचा खरा चेहरा जगासमोर आलाय. खरं तर पाकिस्तानला काश्मीरी जनतेविषयी कोणतीच आस्था नाही. त्यांची नजर केवळ काश्मीरच्या जमिनीवर आहे हे उघड आहे आणि याची जाणीव काश्मीर खोऱ्यातील जनतेलाही आहे. पण केवळ धर्माच्या नावाखाली पाकिस्तानकडून काश्मीरी जनतेला भडकवण्याचं काम केलं जात आहे. आता काश्मीरमध्ये परिस्थिती बदलली आहे. दहशतवाद्यांनीही आता पाकिस्तानची चाल ओळखली आहे. टीआरएफला सीरिया आणि इराणप्रमाणेच काश्मीरमध्ये विद्रोहाची धग कायम ठेवायची आहे. मात्र याविषयी वेगळं मत असलेल्यांना टीआरएफ संपवणार आहे. गेल्या काही महिन्यात काश्मीरमध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झालाय. पाकिस्तानला काश्मीरी नाही तर काश्मीर हवा आहे. धर्म आणि स्वतंत्र काश्मीर हे दोन मुद्दे पुढे करून पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधल्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं जात आहे. पण कलम 370 रद्द केल्यानंतर सगळी परिस्थिती बदलून गेली आहे. पाकिस्तान आणि आयएसआयचं खरं रूप दहशतवाद्यांना समजलं आहे. वो नहीं चाहते कि कश्मीर आज़ाद हो. वो तो चाहते हैं कि किसी ना किसी तरह कश्मीर पाकिस्तान के हाथ में हो, पाकिस्तान के कब्जे में हो, ताकि वहां से बहता हुआ पानी पाकिस्तान को मिलता रहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीर विषयी राबवलेल्या धोरणांमुळे पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकलाय. पाकिस्तानने धर्माचा अस्त्र म्हणून वापर केला, पण तेच अस्त्र आता पाकिस्तानवरच उलटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आता जुन्या दहशतवाद्यांना संपवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. पण त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांकडून आयएसआयला आव्हान दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये हा एक स्पेशल रिपोर्ट आता आपण बघितला आणि त्याचबरोबर आणखीन एका स्पेशल रिपोर्टचा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत भारत चीन सीमा विवादानंतर आता नेपाळची देखील आता त्यांचा आवाज व्यक्त होताना दिसतोय आंतरराष्ट्रीय पातळीवर. कारण चीनच्या सुरात सूर मिसळून भारताच्या कुरापती काढण्याचा नेपाळकडून आता सातत्यानं प्रयत्न केला जातो. आणि याचंच आणखीन एक उदाहरण, ते म्हणजे आता रामाचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला होता. आणि आता अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन काही दिवसांपूर्वी झालं आणि त्यातच आता ओली यांनी नेपाळमध्ये भव्य राम मंदिर उभारण्याची घोषणा देखील केलेली आहे. हा सगळा वाद नेमका काय हे सांगणारा एक रिपोर्ट बघूयात. Chandra Chandra
सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की जय सियाराम। अखेर राम भक्तांची 5 शतकांची प्रतीक्षा संपली। अयोध्येत पंतप्रधान मोदींनी केलं श्रीराम मंदिराचं भूमिपूजन। आगामी 3 वर्षात उभं राहणार भव्य राम मंदिर। पण याच दरम्यान शेजारी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा खऱ्या अयोध्येचा सूर आळवलाय। पिछले महीने ही नेपाल के प्रधानमंत्री ओली ने नेपाल के ठोरी गांव के पास माडी नगर पालिका को अयोध्या पूरी घोषित किया था और ये दावा किया था कि भगवान राम का जन्म यहीं हुआ है। अयोध्या में राम मंदिर निर्माण के भूमि पूजन के बाद उन्होंने अपने अधिकारियों को आदेश दिया है कि माडी में भी राम मंदिर का निर्माण कराया जाए। थोरी गावालगत माडी हे श्रीरामाचं जन्मस्थान असल्याचा अजब दावा नेपाळच्या पंतप्रधानांनी केला। तसंच नुकतंच त्यांनी थोरी आणि माडी इथल्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतली। माडीमध्ये राम मंदिर बांधण्याचा आदेश पंतप्रधान ओलींनी दिला। माडी नगरपालिकेचं अयोध्या असं नामकरण करण्याची तयारी नेपाळ सरकारनं सुरू केली। माडीमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश सुद्धा ओलींनी दिले। आगामी रामनवमीच्या दिवशी इथं राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे। तसंच त्यांनी आगामी 2 वर्षात हे मंदिर उभारण्याची योजना आखली आहे। खरी राम जन्मभूमी नेपाळमध्ये असल्याचा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी गेल्या महिन्यात केला। रामायणात ज्या अयोध्येचा उल्लेख आहे ती अयोध्या नेपाळच्या वीरगंज गावालगत असल्याचं ओलींचं म्हणणं आहे। तसंच भगवान श्रीरामाचा जन्म नेपाळमध्ये झाला आणि राम भरत हे नेपाळचे राजकुमार असल्याचा अजब दावाही केला। जेव्हापासून ओली यांनी चीनचा हात धरलाय तेव्हापासून ते भारताशी असलेलं सांस्कृतिक नातं तोडण्याचा प्रयत्न करतायत। चीनी राज्यकर्ते आता नेपाळमध्ये आपली पाळमुळं रोवण्याचा प्रयत्न करतायत। चीनी राज्यकर्ता माओ त्से तुंगनं 1966 मध्ये सांस्कृतिक क्रांती केली, त्यासाठी अनेक अत्याचार केले। या क्रांती दरम्यान चीनमधील प्राचीन संस्कृतीच्या खुणा नष्ट करण्यात आल्या, शहरांची नावं बदलण्यात आली, प्राचीन इमारती पाडण्यात आल्या, इमारतींची नावं बदलण्यात आली। माओच्या रेड गार्ड्सनं चीनच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा संपुष्टात आणला। खरं तर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी आतापर्यंत आपला अजेंडा राबवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला नाही, पण चीनच्या प्रभावाखाली ओली नेपाळच्या प्राचीन वारशाला नख लावण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळेच आता त्यांना नेपाळी नागरिकांकडून विरोध होऊ लागलाय। नेपाळच्या पंतप्रधानांनी ज्या ठिकाणी खरी अयोध्या असल्याचा दावा केला ते ठिकाण नेपाळमधील ठोरी गाव आहे। नेपाळचं ठोरी गाव हे चितवन नॅशनल पार्क आणि परसा नॅशनल पार्क यांच्या मधोमध वसलंय। विशेष म्हणजे ते भारतातील बिहार राज्याच्या सीमेवर आहे। सीता मातेचं जन्मस्थान असलेलं जनकपूर हे ठोरी गावापासून अगदी जवळ आहे। दरवर्षी अयोध्येमधून जनकपूरला रामाची वरात जाते। जनकपूरमध्ये राम वरातीचं भव्य स्वागत केलं जातं। भारत आणि नेपाळ दरम्यान सांस्कृतिक नात्यांचं अनोखं दर्शन या सोहळ्यात पाहायला मिळतं। झुकाव राम कुळ गाव, बोलो जय विष्णू के अवतारे, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। पण नेपाळचे पंतप्रधान ओलींनी वेगळाच दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामागे
दोन कारण असल्याचं सांगितलं जातंय. पहिलं कारण म्हणजे सीता मातेचं जन्मस्थान हे जनकपूर आहे आणि दुसरं म्हणजे थोरीजवळ चितवनाशी सीता मातेचं नातं सांगितलं जातं. नेपाळच्या चितवनात महर्षी वाल्मिकींचा आश्रम आहे. सीता मातेनं आपल्या पुत्रांना याच वाल्मिकी आश्रमात जन्म दिला होता. चितवन आश्रमापासून काही अंतरावर थोरी गाव आहे, त्यामुळेच नेपाळचे पंतप्रधान ओली हे थोरी गावाला राम जन्मभूमी सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. ही सगळी कारवाई नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या आदेशावरून केली जाते. जेव्हापासून चीननं नेपाळ सरकारच्या डोक्यावर हात उठवलाय तेव्हापासून नेपाळनं भारतापासून सांस्कृतिक फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. खर तर भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध आहेत, पण चीनच्या प्रभावामुळे नेपाळचे पंतप्रधान ओलींचं भारताविषयीचं धोरण पूर्णपणे बदललंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमान. त्यामुळे नेपाळ सरकार आता येत्या 3 वर्षात राम मंदिर उभारणार असल्याचा दावा तिथल्या पंतप्रधानांनी केलाय. बघूयात येणाऱ्या काही दिवसात यातले काय काय घडामोडी घडतायत हे निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. पण यानंतर न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.